गुणवती तू कधी आलीस? तू ध्यानात होतीस तेव्हा मी आले. अनुसया मावशी, तुझ्या पातिव्रत्याची कीर्ती त्रिखंडात आहे. मी तुझ्याकडे पातिव्रत्य धर्माचा अनुग्रह घेण्यासाठी आली आहे. हा अनुग्रह घेण्या एवढी अजून तू मोठी नाहीयेस, आणि हा अनुग्रह पण फार कठीण आहे. स्त्री जन्माचं सार्थक हे पती सेवेतच आहे. पती भक्तीपेक्षा दुसरा श्रेष्ठ धर्म स्त्रीसाठी नाही. पतीची सेवा ही 33 कोटी देवांच्या उपासनेपेक्षाही श्रेष्ठ आहे. अगं, स्त्रीचा धर्मच हा पातिव्रत्याचा आहे. मावशी, मला तुझ्यासारखंच पतिव्रत व्हायचंय, अनुग्रह कर. अगं पण नाही मावशी, तू म्हणतेस तसं करीन, अनुग्रह कर. तुझा जर हट्टच असेल ना तर मी अनुग्रह देईन, पण हा अनुग्रहाचा वसा नीट सांभाळायचा. हा उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला वसा टाकायचा नाही. आहे कबूल? हो मावशी, हा वसा मी शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळेन. तर मग ऐक, उद्या पहाटे शिवमंदिरात जायचं. शिवप्रतिमेची मनोभावे पूजा करायची. पूजा करून झाल्यावर जेव्हा तू मंदिराच्या बाहेर पडशील ना, तेव्हा जो सगळ्यात पहिला पुरुष तुला दिसेल त्याला वरमाला घालायची आणि पती म्हणून त्याची आयुष्यभर सेवा करायची. जमेल हे तुला सगळं? हो मावशी, तुझा आशीर्वाद असू दे.
हे काय करताय तुम्ही? माझं नाव गुणवती. सती अनुसयाने मला अनुज्ञा दिली होती. आज देवळाबाहेर दिसणारा पहिला पुरुष हा माझा पती असेल. त्याप्रमाणे तुम्हाला वरमाला घातलीय. तुम्ही इतक्या रूपवान आहात, तुम्हाला बायापेक्षा खूप चांगला पती मिळू शकेल. मी असं रोगी अपंग. माझ्या भाग्याचं लिहिलं होतं ते घडलं. आता तुमची सेवा करणं हेच माझं आयुष्याचं ध्येय आहे. गुणवती, हे माझं भाग्य पण तुझं दुर्दैव म्हणायला हवं. अगं, माझ्याबरोबर आयुष्य काढणं फार कठीण आहे. पतीचे क्लेश कमी करणं हा पत्नीचा धर्म आहे. आपण माझ्याबरोबर चलावं. अहो, आजकाल दक्षिणा मात्र कमी मिळते. काय करणार, काला तस्मय नमः. अहो, ऐकलंय का? आता तुम्ही सांगितल्याशिवाय कसं ऐकणार? गुणवतीनं म्हणे लग्न केलंय आणि तेही कुणाशी माहितीये का? अहो, कुणाशी? आपण गावाबाहेर हकललेल्या कौशिकशी. शी, तो महारोगी जिवंत नरक. हो, त्याच्याशीच. काय दुर्बुद्धी झाली, हिला महारोग्याशी लग्न केलं. अगं, काय करतोय चांडाणी, जीव घेतोस का माझा तू? अहो, थोडा त्रास सहन करा. हा लेप लावला ना की आराम पडेल बघा तुम्हाला. अगं, नको तो लेप मला. नको. असं का बरं करायचं? सोड तो हात माझा. दुर्लक्ष झाल्यामुळेच आजार वाढलाय ना. अगं, नको म्हणतोय ना मी. हा लेप लावला ना की लवकर आराम पडेल तुम्हाला. गुणवती, मला मला माफ कर. गुणवती, मी तुझ्यावर हात उगारायला नको होता. मला क्षमा कर. तुमचा राग माझ्यावर नव्हता स्वामी, रोगावर होता. तुम्हाला आराम पडावा, तुम्ही कितीही यातना सहन करी. तू मला का वरलंस गुणवती? या यातना तू का सोसते आहेस? पतीची सेवा करणं हा त्रास नसतो स्वामी. जी स्त्री पतीची सेवा हा क्लेश मानते ती कधीच पतिव्रता होऊ शकत नाही. अगं, पण मी कुष्ठरोगी आहे का? तुम्ही कसेही असलात तरी माझे स्वामी आहात, माझे दैवत आहात. झालं झालं. काय नशीब आहे माझे, देवळाच्या दारात भीक मागून कदानावर उपजीविका करणारा मी परमेश्वरानं सेवा करायला या दासीला पदरात घातलं. एक चांगलं झालं, अन्नासाठी वणवण तर करावी लागणार नाही, आयता एका जागी बसून ही खाऊ घालेल. या जखमा घेऊन चालताना किती यातना होतात, आता यातना तरी संपल्या म्हणायच्या. पतिव्रता होणार म्हणे, नवऱ्याची सेवा हे तिचं व्रत आहे. असू दे, आपल्याला काय, आपली सेवा करते ना, मग बस. थोडं गोड बोलायला कसला त्रास पडतोय? तिची स्वामीनिष्ठा आणि आपला स्वार्थ जमतोय ना, तो महत्वाचा. नाहीतर माझ्यासारख्या कुष्ठरोग्याची सेवा करायला कोण तयार झालं असतं? वर मी सांगेन ते ती करणार, तेही पतिभक्ती म्हणून. जितकं दुःख सोसलं त्याची सगळी भरपाई आता करून घेऊ, हाऊस माऊस पुरवून घेऊ. आणि गुणवतीकडे तसं बऱ्यापैकी धनही आहे, त्यामुळे ती चिंता नाही.
आरामात आयुष्य काढता येईल. वरवर गोड बोलण्यानं कुठं झीज होतीये. माझ्याशी विवाह केल्यामुळं तुला गाव सोडून या झोपडीत राहावं लागतंय, याच तुला दुःख होत असेल ना ग? जिथे पतीचे पाय तिथे मी, त्याच काय दुःख करायचं? अग तुझ्यामुळंच मला घराचं घरपण मिळालं. तुला माहितीये का, माझी प्रकृती आता हळूहळू सुधारत चालली आहे. ही तर ईश्वराची कृपा. माझ्या हातून तुमची सेवा व्हावी हा देखील ईश्वरी संकेत असेल. ही कोण ग? अगं ही ती गुडवती, महारोगी कौशिकशी लग्न केले तिनं. हिला कोणी ही दोन गळ्यात घालून घ्यायला सांगितली? अगं ह्याला तर भिकेचे डोहाळे म्हणतात. इथे धड भाकट नवऱ्या बरोबर संसार करताना कसरत होते आणि महारोग्या बरोबर संसार. मला तर कल्पनाच करवत नाही बाई. अगं तिला तिच्या मावशी सारखं पतिव्रत व्हायचंय म्हणे. चार दिवसात पतिव्रताचे रंग कसे उतरतात ते बघ. गुणवती आता जी गेली ती कोण ग? ती कामिनी वस्ती बाहेर राहणारी वेश आहे. वा काय सौंदर्य आहे, काय रूप आहे स्वामी. ती परस्त्री आहे. स्त्री आहे ना, हे महत्वाचं. गुणवती त्या स्त्रीवर माझं मन गेलंय. हे तू तिला आणून दे तुम्हाला. अहो काय बोलताय काय तुम्ही? स्वतःच्या पत्नीला दुसऱ्या स्त्रीची वासना झाल्याचं सांगताय? बळजोरीने झालेली बायको आहेस, माझी दासी आहेस तू. ती स्त्री मला हवी आहे गुणवती. तू तू जाणार तिच्याकडे, बोल तिच्याशी आणि मला मला घेऊन चल तिच्याकडे. धड असतो ना तर मीच गेलो असतो ग. हे बसलीस काय नुसती, जा घेऊन त्या. ए अग गुणवती.
महेश्वरा, ही कोणती कठोर परीक्षा घेतोयस माझी? मी पती मागितला, तो रोगग्रस्त दिलास, मनोभावे सेवा करतीये त्याची, पण मनाने पण रोगी दिलास, स्वतःच्या पतीसाठी वेशहाडा विकशी, कोणत्या तोंडाने त्या स्त्रीला जाऊन सांगू माझ्या नवऱ्याला वासना झालीये? हे दयाघना, माझ्या पतीला सुबुद्धी दे, त्याचे विकार दूर कर, दूर कर। तुला एक काम सांगितलं, दात येऊन बसलीस तू, माझा ऐकत नाहीये। पदर बसरीन तुमच्यासाठी। मला वाटलं तू काढली। मी? हा, मी नाही काढली। अगं आपण तर काय सडा सारवण रांगोळी काही करत नाही, ही पूजा तर रोज करता कोण? अगं गेले 2 दिवस मी बघते ही रांगोळी ही पूजा। रमा, आपल्याकडे येऊन कोण कशाला काय करेल ग? कामिनी तू अगदी साधी बोळी आहेस बघ। हे बघ, कुणीतरी ना आपल्या वाईटावर असावं, आपला जोरात चाललेला व्यवसाय त्यांना बघवत नसावा, काहीतरी चेटूक असेल तर घ्या मग। रमा, आपल्या वाईटावर कोण कशाला असेल? अग वाईटातला वाईट व्यवसाय आपण करतोय, याच्यापेक्षा आयुष्यात आणखी काय वाईट व्हायचंय ग? तरी पण ह्या माग कोण आहे ते मात्र शोधायलाच हवं। चला बरं, भोजन करून घ्या। नकोय बाबा जेवण। मी तुला तिच्याकडे जायला सांगितलं होतं, माझा निरोप दिलास तू तिला? मला आता जायचं तिच्याकडे। अहो असं काय करताय? मी नेईन तुम्हाला तिच्याकडे, मला थोडं अवधी लागेल। अवधी हवाय तुला? अशीच तोडण्याला पानपूस माझ्या, मी अपंग आहे, एकदा जाऊ शकत नाही तिच्याकडे, चांगलं ठाऊ काय तुला? असं का बरं बोलायचं? मी अर्धांगिनी ना तुमची, तुमची इच्छा मी नाही पूर्ण करणार तर कोण? त्याला थोडं अवधी लागेल, पण असं अन्नावर राग काढायचं का? चला बरं, भोजन करून घ्या। त्या कामनीकडे जायचं म्हटलं तरी अंगात शक्ती हवी की नको? अन्न त्याग करून कसं चालेल, खरं ना? हे बरोबर आहे तुझं। चला मी दुसरं पान करते, आधी भोजन करून घ्या।
काय गए सटवे, रोज रोज येऊन तूच दार बुजून चेटूक करतेस नाही का? आता बघते तुला। हो, ही गोष्ट खरी आहे। मी रोज तुमच्या दारी सडा सारवण करते, परंतु हे करताना देवाची सेवा म्हणून मी हे करते। गुणवती, हे सगळं तू कशासाठी करतेस? अगं, वेश्या म्हणून सगळ्या गावांनी आम्हाला बाहेर टाकलंय, असं असताना आमचं घर पवित्र कसं? माझ्यासाठी तरी हे दार पवित्रच आहे कामिनी। गुणवती, खूप मोठी पतिव्रता म्हणून तुझं नाव लौकिक आहे, असं असताना पातिव्रत्याचं व्रत म्हणून तर मी इथे तुला प्रसन्न करून घेण्यासाठी आली आहे। गुणवती, तुझ्यासाठी काहीही करण्यामध्ये मला आनंदच आहे। सांग कामिनी, माझे पती कुष्ठरोगी आहेत, त्यांनी तुला एकदा पाहिलं आणि त्यांना तुझी वासना झाली। तू त्यांची तृप्ती करावी ही प्रार्थना करायला मी इथे आली आहे। गुणवती, तू खरच खूप धन्य आहेस। अगं, पतीची वासना पूर्ती होण्यासाठी तू माझ्या दारे सेवा करत होतीस? गुणवती, तू खरच खूप मोठी पतिव्रता आहेस। गुणवती, ह्या अमावस्येच्या रात्री तुझ्या पतीला माझ्या घरी यायला सांग। कामिनी, काय बोलतेस तू? हे रमा, मी योग्य तेच करते। गुणवती, तुझे फार फार उपकार झाले माझ्यावर। माझ्या पतीचा आनंद तोच माझा आहे कामिनी। माझ्या पतीलाही आनंदाची वार्ता देते। रमा, ए रमा, आओ, काय आहे, किती उशीर? अगं, काय करणार, लोकांच्या नजरात चुकत चुकत यावं लागतंय ना। हो, असं मी काय म्हणते, असं किती दिवस चोरून चोरून भेटायचं, एकदा लग्न करून टाका माझ्याशी। अगं, काय बोलतेस तू? हे माझं लग्न झालंय। ठीक आहे, मग मी बघते दुसरा कोणीतरी। रमा, ए रमा, अशी रागवतेस काय माझ्यावरती? अगं, माझं तुझ्यावरती किती किती प्रेम आहे। खोट, रिकाम्या हाताने येता आणि प्रेमाचं नाटक करता। आता तरी राग गेला ना। हो, खरंच तुमचं किती प्रेम आहे माझ्यावर। चला चला। अहो, ती कामिनी बघितली का? कर्मदरिद्री कामिनी। कर्मदरिद्री काय बोलतेस तू? अहो, तिने त्या महारोगी कौशिकला बोलवलंय अमावस्येच्या रात्री। कोण तो कौशिक? गुणवती येऊन हातापाया पडली आणि ही बया पाघळली। नाही, मला सांगा, तो भिकारा काय देणार आहे तिला? चला, मला निघायला पाहिजे। अहो, असं काय करता, चाल नंतर, मला आता महत्त्वाचं काम आहे, मी निघतो। महाशय, आज काय तुम्ही जिंकत नाही? तो कौशिक कामिनीकडे चाललाय। काय सांगताय काय? कामिनी? हो हो, रामाने मला सांगितलंय, तिच्या समोरच घडले। अहो, तो महारोगी कौशिक जर कामिनीकडे गेला तर साऱ्या गावभर रोग पसरेल। शी शी शी, अहो, मला तर आत्ताच उलटी होईल की का असं वाटायला। हे बघा, सत्य कधी कोणापासून लपलेलं नाही। आपली गावाबाहेरच्या घराकडे ये जा असतेच, आपण रोग लावून घ्यायचा का? मग काय, गाला बहिष्कार द्या घरावर। विद्वानाच आहात, अहो, आपण आपली सोय पाहायची का आपल्या वाट्यात काटे पेरायचे? हे बघा, उद्या अमावस्या आहे, काय करायचं ते उद्या करूनच टाकू। मी काय म्हणतो की उद्या सगळे चला माझ्या बरोबर। काय काय विचार काय तुमचा? अहो, पुढचं सगळं टाळायचं असेल तर चला उद्या माझ्या बरोबर, नाहीतर बसाल कपाळ गडवत। Thank you.
वारीचा डोल काय वेगळाच दिसतोय. गुणवती, हा अंगरखा योग्य आहे ना ग? म्हणजे कामिनीला आवडेल ना? आवडेल म्हणजे काय, राजपिंड रूप दिसतंय अगदी. माझ्याकडे एक दोन मोत्याच्या माळा आहेत आणि कुंडले, ती घाला आणि हा भाला पण घ्या. पण गुणवती, त्या कामिनीला मला काही दागिने द्यावे लागतीलच ना ग? या स्त्रिया धनाच्या फार लोभी असतात म्हणे. त्याची चिंता नको, ते दागिने मी वेगळे काढून ठेवली आहेत. हा गाडी तयार झाली आहे, एकदा तुम्ही बसा, मला ओढते येते की नाही बघायला हवं. गुणवती, अगं अगं, दिवस कळणार कधी, रात्र होणार कधी? कामिनीकडे जायला मी अगदी आतुर झालोय. स्वामी, आता थोडा चौधीर आलाय, संयम ठेवा. तुझी मजल गावाबाहेरच्या घरापर्यंत गेली. गावात रोगराई नको, तुला गावाबाहेर काढला तरी पुरलं नाही तुला ते. अक्का, गाव रोगिष्ट व्हायच्या याचा इथेच मुर्दा पाडूया. खबरदार, एकही पाऊल पुढे टाकलं तर एकेकाला भुसकून टाकीन मी. तो आता कामिनीकडे कसा जातो तेच पाहतो आम्ही. त्यांना कामिनीकडे जायला कोण अडवत हे मी बघते. वा काय पत्नी बघा, आपल्या नवऱ्याला त्या वेश्याकडे कोण जायला किती उतावळ झाली. तो आमचा उभयतांचा प्रश्न आहे. तुम्ही जे त्रास द्यायला आला असाल तर मी कोणतीही गय करणार नाही. काय गय, रस्ता तर एकच आहे ना, त्या रस्त्याने कसे जातात तेच बघतो आम्ही. चला रे. गुणवती, आता आता काय करायचं ग? या लोकांचा काही भरोसा नाही, ते काहीतरी कपट करतीलच. स्वामी, मी तुम्हाला शब्द दिलाय, कामिनीच्या घरी घेऊन जाणार हे निश्चित. अगं पण कसं, रस्ता तर गावातूनच जातो. स्वामी, त्याची चिंता तुम्ही नका करू, मी तुम्हाला जंगलच्या रस्त्याने घेऊन जाईन. जंगलचा रस्ता? पण तो फार त्रासाचा आहे ग. तुमच्यासाठी, तुमच्या प्रेमासाठी मी कितीही त्रास सहन करेन. गुणवती, अगं काय करतेस, चल लवकर चल ना, किती उशीर ग. हे घ्या कामिनीसाठी दागिने आणि तुमची कुंडल. अगं ती कुंडल राहू दे ना, चल लवकर. हरीच आपल्याला ते जंगलच्या रस्त्याने जायचंय, म्हणजे वेळ लागणार आहे आपल्याला, चल ना लवकर. मी झालो झालो. अगं चल चल, किती वेळ. गुणवती लवकर ग, अगं चल ना आता. हो हो, चल 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 लवकर. साठी पुण्य
तपस्वी गुरुदेव, माझे पती कुष्ठरुग्ण आहेत, त्यांना गाडीतून ओढत नेत होते, चुकून त्यांचा दापणास लागला, क्षमा करा। तुझ्या पतीच्या धक्क्याने माझी तपश्चर्या भंग पावली, माझ्या क्रोधास तो कारणीभूत आहे, मी त्याला शाप देतो, उद्या सूर्य उगवताच तो मृत्यू पावेल। मुनिवर, मुनिवर, असं आयुष्य उद्ध्वस्त करणारा शाप देऊ नका, मी मी आणि माझे पती उभे तर आपली क्षमा मागतो। क्षमा? माझी दोन तपाची तपश्चर्या मातीमोल केली त्याची भरपाई होणार आहे का? या मांडण्याची भविष्यवाणी कधी खोटी ठरणार नाही, हा उद्या सूर्य उगवताच मृत्यू पावेल। नाही मुनिवर, मुनिवर मला जगायचं आहे, कुणावरती तू तरी समजावून सांग ना यांना। मुनिवर, तुम्ही तुमचा शाप मागे घ्या, मी देखील एक पतिव्रत आहे, पतिभक्तीशिवाय मी दुसरी साधना केली नाही, जर सूर्य उगवताच मला वैधव्य प्राप्त होणार असेल तर मी सूर्य उगूच देणार नाही। इतकं सामर्थ्य आहे तुझ्यात? या मांडण्याची शापवाणी खोटं ठरवण्याची शक्ती अवघ्या देव लोकात कोणाची नाही। मुनिवर, मुनिवर क्षमा करा। गुणवती, आता काय करायचं? स्वामी आशीर्वाद द्या। हे अखिल विश्वाचे तारका सूर्यनारायणा, तुझ्या दर्शनाने माझा पती मृत्यू पावणार आहे। मी गुणवती माझ्या पातिवृत्याच्या शक्तीने तुला आज्ञा करते, तू उगवलास तर मी तुझं भस्म करून टाकेन। ब्रह्मदेवा, महादेवा, या समस्येवर आता उपाय काय? विष्णुदेवा, 3 दिवस झाले सूर्यदेवांच्या अनुपस्थितीमुळे समस्त विश्व अंधकारमय झाले। होय, आम्हालाही तीच काळजी लागली, अशानं संपूर्ण विश्वाचाच नाश होईल। यातून मार्ग काढू शकते ती फक्त गुणवतीच, आपण तिच्याकडे जाऊन तिला विनंती करू। पण विष्णुदेवा, गुणवती सारख्या पतिव्रतेला आपण कसं काय सांगू शकतो की सूर्य उगवू देत आणि तुझा पती मृत्यूमुखी पडू देत? तेही खरंच, पण यातून काहीतरी मार्ग हा निघायलाच हवा। महादेवा, आपणच यावर काहीतरी उपाय काढू शकता। होय, स्वर्ग आणि पृथ्वीच्या जीवितांचा प्रश्न आहे हा। या परिस्थितीत आम्हाला एकच मार्ग दिसतोय। तो कोणता महादेवा? हे गुणवती सती अनुसयेची भाची, आपण सती अनुसयेलाच तिची समजूत काढायला सांगूया। आमची खात्री, ती आपल्या मावशीचा शब्द कधीच मोडणार नाही, कारण सती अनुसयेनंच तिला पातिव्रत्याचा वसा दिलेला आहे। हे अगदी योग्य आहे, चला आपण सती अनुसयेकडे जाऊया आणि तिला घेऊन गुणवतीकडे जाऊ। बाळ गुणवती। कोण? अनुसया मावशी आणि साक्षात त्रिदेव। गुणवती, तू महान साध्वी आहेस, तुझ्या पातिव्रत्याचा महिमा अगाध आहे, अन्यथा सूर्यनारायणावर सत्ता गाजवणं हे सामान्य नव्हे। परंतु हे जरी सत्य असले तरी सूर्योदया वचून साऱ्या जगाचा नाश होण्याची आणि सारे मानव प्राणी आणि जीवजंतू लोप पावण्याची पाळी आली आहे। तुझे हे 3 दिवसाचे तप 3 युगांच्या तपा इतके सामर्थ्यवान बनले आहे। तेव्हा गुणवती, तू तुझा शाप मागे घे आणि सूर्योदय होऊ दे। सूर्योदय होताच तुझा पती मृत होईल, परंतु मी माझ्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याने त्याला पुन्हा सजीव करीन। माझ्यावर विश्वास ठेव गुणवती। आपल्या आज्ञेबाहेर मी नाही,
आपल्या इच्छेप्रमाणे मी माझा शाप मागे घेते. सूर्य उगू दे. गुणवती, मी तुझ्या पतीला रोगमुक्त करतो. गुणवती, मी तुझ्या पतीला आयुष्यभर कमी पडू नये इतकं धन देतो. गुणवती, मी तुझ्या पतीला दीर्घायुष्य प्रदान करतो. सुखी राहा. अनुसे, आपल्या इच्छेप्रमाणे मी माझा शाप मागे घेतला. आपण माझ्या मृत पतीला पुनश्च जीवदान दिलंय, परंतु अल्पकाळ का असेना. मला वैधव्य आलं. त्याचप्रमाणे 3 दिवस एके जागी बसून मी तपश्चर्या केली, त्यामुळे माझा तपोक्षय झालेलाय. त्यावर मार्ग सुचवा. बाळ गुणवती, अवघ्या जगाच्या कल्याणासाठी तू काही काळ का होईना वैधव्य स्वीकारलंस, त्याची स्मृती चिरकाल राहील. आणि त्याची आठवण म्हणून सर्व स्त्रिया झोपताना मंगळसूत्राखेरीज सर्व दागिने काढून ठेवतील. 3 दिवस आणि 3 रात्री तू जे तपाचरण केलंस, पतीभक्ती असूनही त्याचे दर्शन घेऊ शकली नाहीस, त्याची आठवण म्हणून स्त्रिया महिन्यातले 3 दिवस हे व्रत म्हणून पाळतील. तुम्ही उभयतांनी आनंदाने आयुष्याचा उपभोग घ्या. कौशिक, स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळची माताच अधिक असते. तिच्या पातिव्रत्यामुळे तुला आज पुनर्जन्म मिळाला, आरोग्य मिळालं. स्त्री शक्ती ही कोणत्याही शक्तीपेक्षा मोठी आणि अधिक पवित्र असते. सुखी रहा.